कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. गट तट पक्ष विसरून कोरोनावर मात करू. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील. नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. सगळे मिळून काळजी घेऊया. सोशल मीडियावर पोस्ट करतानाही जबाबदारीने व्यक्त होऊया. शक्यतो गर्दी टाळूया. जास्त संख्येने एकत्र नको यायला. जात पात पक्ष गट तट विसरून कोरोनावर मात करूया, असे आवाहन विटेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केले. विटेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी नगरपालिकेमध्ये पत्रकार परिषद घेऊन लोकांना कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील, उपनगराध्यक्ष अजित गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते. चला तर काय म्हणालेत वैभव पाटील पाहूया. गेले 15-3 आठवडे खरं तर सगळ्या मानव जातीवरती ह्या कोरोना व्हायरसचं एक संकट आलं आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. आणि या संकटाला मात करत असताना आपण सर्वांनी एकत्रित येऊन अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खरं तर ह्या संकटाला आपण सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे. शासनाच्या वतीनं हर एक पद्धतीनं आपल्या सगळ्यांना जागृती करण्यासाठी, ह्या व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी, तो न होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, दक्षता काय घेतली पाहिजे, या दृष्टिकोनातून अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग चालू आहे. काही टॉप टू बॉटम म्हणजे तो अवघड ठरणार नाही. ज्या त्या स्तरावरती शासनाच्या सर्व यंत्रणा अत्यंत सक्षम आणि चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. तरी परंतु एक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून विटा नगरपालिका आपल्या पद्धतीने याच्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीचा इनिशिएटिव्ह घेऊन काम करायचा प्रयत्न करत आहे. आता आपल्याला माननीय मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलं की ज्या सगळ्या उपाययोजना घेणं गरजेचं आहे की जिथं सार्वजनिक स्वरूपाचे कार्यक्रम होतात, सार्वजनिक स्वरूपात जास्तीत जास्त लोक तिथं एकत्र येतात, गर्दी होते, अशी जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणावरती त्या तिथले जे काही व्यवस्थापन असते त्या सगळ्यांना विनंती करून पुढं जाऊन जर कायदेशीर नोटीस देऊन काय किंवा कायदेशीर त्यांना अवेअरनेस देऊन की तिकडे गर्दी नाही झाली पाहिजे, एकत्रित लोक नाहीत आले पाहिजे, गर्दी टाळून शक्यतो आपण एकत्र न येता छोट्या छोट्या स्वरूपात ते सगळे उपक्रम राबवले पाहिजे, अशी जी एक शासनाची भूमिका आहे त्या भूमिकेला सामोरं ठेवून जी उपाययोजना करायला पाहिजे ती नगरपालिकेच्या माध्यमातून करायचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं आहे की लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे किंवा लोकांच्या मनामध्ये एक साशंकता आहे की ह्या व्हायरसचा फैलाव आपल्याकडे होऊ शकतो का किंवा होईल का किंवा झाला तर त्याच्यावरती काय करायचं आहे, याच्या संदर्भात जेवढा अवेअरनेस देण्याचा प्रयत्न करायचा आहे तेवढा नगरपालिका त्याच्या पद्धतीनं करते. मागच्या 8-10 दिवसापासूनच खरं तर नगरपालिका प्रशासन आणि सर्व पदाधिकारी त्यांच्या पद्धतीनं याच्या संदर्भात अवेअरनेस लोकांच्या आणायचा प्रयत्न करतात. परंतु अशा काही अचानक काही घटना घडत आहेत किंवा काही अफवा येत आहेत किंवा काही ठिकाणी असं उगाच काही न्यूमर्स येत आहेत की त्याच्यातून लोकांच्या मनामध्ये अनावत भीती तयार होते की काल परवाच नाही का 2 दिवसापूर्वी एक असा प्रसंग घडला की कुठेतरी करोना सदृश्य आहे का काय किंवा डॉक्टर असं म्हणलं की तुम्ही टेस्ट करून घ्या असं नुसतं म्हटलं तरी पूर्ण शहरामध्ये असं भीतीचं वातावरण तयार झालं की कोरोनाचा संशयित रुग्ण हा ब्रिटिश शहरामध्ये सापडला. नंतरच्या दिवसामध्ये पण टेस्ट केल्या सगळ्या बघितल्यानंतर लक्षात आलं की खरं तर त्याला तो कुठला कसला आजार नाहीचा, त्याला हार्टचा त्याचा त्याला आजार होता. अशा सगळ्या गोष्टी थांबवण्याच्या दृष्टिकोनातून जबाबदार नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी म्हणजे तुम्ही आम्ही आपण आणि सर्वसामान्य नागरिक असतील सगळेजण जे व्हॉट्सअप फेसबुक आणि सोशल मीडियाचा वापर करतात त्यांनी तर आवर्जून कुठलीही पोस्ट शेअर करत असताना, कुठली पोस्ट अपलोड करत असताना, त्याच्यावर कमेंट देत असताना अगदी जबाबदार पद्धतीनं कमेंट्स आणि ती गोष्ट आपल्याला तिथं बोलली पाहिजे. कारण होतंय कसं आपण अनाहूतपणे एखादी गोष्ट जरी बोलून गेलो तरी त्याचा विपर्यास होऊ शकतो आणि लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. आता सगळे शाळा कॉलेजेस 31 तारखेपर्यंत बंद करायचं ठरवलंय त्याप्रमाणे आपण नगरपालिकेने पण सर्व स्थानिक सर्व कॉलेजेस असतील, शाळा असतील, नगरपालिका सगळ्या शाळा असतील त्यांना बंद करायचं आपण हे केलं. परंतु उगत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता असं वाटायला लागलं की शाळा बंद आहे, कॉलेजेस बंद आहेत, एवढं प्रिकॉशन घेत आहेत मग काय आमच्यापर्यंत आला का काय भाऊ, मी एवढं काळजी घ्यायचं काय कारण तर नाही म्हणतो ना
आपण काळजी घेणं फार गरजेचं होतं ना, काळजीपोटी ह्या सगळ्या आपण गोष्टी करतोय. आणि खरं तर मी आपल्या सगळ्या मीडियाचं त्यातल्या त्यात विटा परिसरातील सर्व जे तुम्ही मीडियामध्ये काम करण्याचे म्हणजे तुमचे सुद्धा मी शतशः धन्यवाद व्यक्त करतो की अशी कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही बातमी अविचारी आपण आपल्यातर्फे कधीही दिली नाही, तुम्ही देत नाही. प्रत्येक बातमीच्या टोकापर्यंत म्हणजे मुळापर्यंत पोहोचून त्याच्यामध्ये खरं खोटं बघितल्याशिवाय तुम्ही कुठली बातमी देत नाही. खरं तर तुमचा सुद्धा ह्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे. शेवटी नगरपालिका किंवा आम्ही पदाधिकारी आमच्या पण मर्यादा आहेत, परंतु सोशल मीडिया आणि हे सगळे म्हणजे इलेक्ट्रिक मीडिया असेल ना, प्रिंट मीडिया असेल, तुम्ही सगळे काम करण्यासाठी पत्रकार मित्र आहात, तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने हा विषय आणखी चांगल्या पद्धतीने लोकांच्यापर्यंत पोहोचू शकाल. नगरपालिका प्रशासन अत्यंत तत्परतेने काम करते. स्वच्छता संस्कार म्हणून विकास यामध्ये आपण काम करतोय. स्वच्छतेमध्ये एक एक डेस्टिनी आपण एक आपण एक स्तर आपण एक उंचावून ठेवलेला आहे आणि तो स्तर मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून विटा नगरपालिका सातत्याने प्रयत्न करते. तरी पण असे एखादं ठिकाण असेल, असे कुठे एखादी वस्ती असेल किंवा कुठं असे एखादे काहीतरी आपल्याला गोष्ट वाटते की ती भविष्यात जाऊन आपल्याला अडचणीत होईल, आपल्या कोणाच्या निदर्शनास आली तर आपण आवर्जून नगरपालिकेमध्ये कळवावं. नगरपालिका प्रशासन तत्परतेनं तिथं जाऊन त्याच्यावरती उपाययोजना करेल असं ह्या असं सगळं नियोजन बँक ऑफिसचं इकडे तयार केलेलं आहे. सर्वच मी लोकांना या निमित्तानं आपली माता भगिनी सर्व नागरिक बंधू सगळ्यांना मी या निमित्तानं विनंती करतो की या सगळ्यांनी मिळून आपण तोंड दिलं पाहिजे. कारण की मी मगाशी म्हणलं हे संपूर्ण मानव जातीवरती हे संकट आहे. याच्यामध्ये काय गट तट पक्ष जात वाद बघून काय हे संकट येणार नाही. सगळ्यांनी या संकटाला सामोरं जायचं आणि सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केलं पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्रित होऊन प्रयत्न केले तर नक्कीच या संकटावर आपण मात करू शकतो. याच्या आधी पण अनेक आजार असतील, अनेक विसास होतात, त्याच्या आधी बर्ड फ्ल्यू होता, अनेक बरेच आजार असतील किंवा असे व्हायरल इन्फेक्शनचे जे आहे रोग होते, त्यामुळे आपण सगळ्यांनी ज्या प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होते, जे प्रतिबंधन करायला पाहिजे होते, त्या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने केल्या आणि त्याचा कुठलाही आजार आपल्या विटा शहरापुरतं तर मी सांगेन की कधीही आला नाही किंवा त्याचा कुठला बळी असताना आपल्या विटा शहरामध्ये गेला नाही. तर कोरोनाच्या बाबतीत सुद्धा असं घडेल की नक्की आपण सगळ्यांनी जागृतीने प्रयत्न करू. कोरोनाचा सुद्धा कुठलाही रुग्ण संशयित सुद्धा आपल्या शहरात सापडला नाही या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी व्यवस्थित प्रयत्न करूया असं आवाहन या निमित्ताने मी करू इच्छितो. मी नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो, असं कुठलं जरी काय वाटलं तर जरूर तुम्ही आपल्या नगरपालिका प्रशासनाशी संपर्क करा, पदाधिकाऱ्यांशी संपर्क करा. योग्य आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला त्याच्यामध्ये प्रतिसाद मिळेल आणि जे काही आपली शंका असतील ते दूर करण्यामध्ये नगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करेल असं या निमित्ताने मी पुन्हा एकदा नमूद. सर्वांना मी असं आवाहन करतोय की आपण सर्व पत्रकार बंधू मीडियाचे सगळे जे काही घटक आहेत त्यांनी लोकांच्या मध्ये करोना व्हायरस काय आहे, त्याच्यापासून प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील याचीही माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. विशेषतः विटा शहर आपल्यामध्ये दलाई बंधूंसाठी प्रसिद्ध आहे आणि ते भारतात आणि भारताबाहेरही मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यामुळं आपल्याला आपल्याकडे जे काही दलाई बांधव बाहेर आहेत, ते फॉरेनला असतील किंवा इतर राज्यात असतील, तर ते कोण दलाई बांधव ह्या 15 दिवसात शहरात काही आले असतील तर त्यांनी नगरपालिकेला कळवावं. तसंच आपल्याकडं औरोरा हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलला कळावं, महसूल विभाग आहे, त्यांना कळवलं पाहिजे. कारण काय होतं की थोडंसं हा संसर्गजन्य रोग आहे आणि त्याचा प्रसार हवेमार्फत संसर्गजन्यमधून होत असतो, त्यामुळे असे कोण बांधव बाहेरून आले असतील तर त्यांना काही काळ प्रतिबंधित किंवा थोडंसं घरामध्येच वेगळे ठेवणं किंवा आपण नगरपालिकेच्या आपण एक यंत्रणा उभा केली तिथं वेगळे ठेवणं गरजेचं आहे. फक्त ते 13-14 दिवस पाहणीसाठी असणार आहे की जेणेकरून समजा काही संशयामध्ये संशयित असं आढळलं तर त्याला मग सांगलेला किंवा मिरजेल जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये ॲडमिट करता येईल. पण ही काळजी आपल्याला सगळ्यांना घेणं गरजेचं आहे. तर समजा शहरामध्ये कुठं असं आढळलं आहे कोण पेशंट असतील तर त्यांनी तात्काळ नगरपालिकेशी संपर्क साधावा. आरोग्य विभाग आपल्याकडं जिल्हा परिषदेचं हॉस्पिटल आहे, रोरल हॉस्पिटल आहे, तर त्याच्याशी संपर्क साधून कळवावं असं आपण नगर परिषदेच्या वतीनं सर्व नागरिकांना आवाहन करतोय की त्यांनी याच्यामध्ये जागरूक याला उपचार 100% आहेत. कुठलाही पेशंट दगावणार नाही हे 100% प्रशासन दक्षता घेत आहे. तरी आपण सर्वांनी काळजीपूर्वक त्याचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे. धन्यवाद. तसं म्हणायला गेलं तर यात काही धोका आपल्याला काहीच नाही, फक्त असा इशू आहे की त्यात प्रिकॉशन घेणं महत्त्वाचं आहे. त्या हिशोबानं असं आता सगळीकडेच पुण्यात मुंबईत एक वातावरण भीतीची वातावरण निर्मिती झाली आणि खानापूर तालुका आपला असा आहे की सर्व दलाई बांधव पूर्ण भारतामध्ये पसरलेले आहेत. त्या भीतीपोटी सर्व दलाई बांधव इकडे यायला हवे द्यायचं काही कारण नाही आहे. फक्त जी लोक इकडे येत आहेत त्यांच्या आपण पूर्ण नगरपालिकेला माहिती द्यावी
आणि या हिशोबानं की बाबा त्याची कशी काळजी घेता येईल, काय करता येईल, ह्या सगळं आपण एक पत्रकारांनी सर्व आवाहन करावं किंवा नगरपालिकेला की हे आपल्याला असं करता येईल तसं करता येईल, हे दुकानदार लोक आहेत त्याची सर्वच माहिती आपल्याला भेटावी, त्याची काळजी घेण्याची एवढंच म्हणतो. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.